अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील अरफात चौक येथील किराणा दुकानाबाहेरील 3 तेलाच्या टाक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असताना तेलाच्या टाक्या चोरीला गेल्या असल्याचे दुकान मालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच सीसीटीव्ही फुटेज चेक केले। हा प्रकार पहाटे 4 ते 4:30 दरम्यान घडला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे। दुकान मालकांनी जामनेर पोलीस स्टेशनला या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील जुना बोदवड रोड येथे आलेलो आहोत। येथे एक किराणा मालाचं दुकान आहे ज्याचं नाव शांगीर शाही असं आहे। तर येथून तेलाचे कॅन चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे। तर आता आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। कधी चोरीला गेला तुमच्या? आज सकाळी 4 वाजता असा पाहिला मी त्याच्यात कॅमेरामध्ये, तेव्हा बघितलं दुकान उघडायला आले होते पाहायला। आज बंदच आहे मार्केट। सहज आम्ही फरत फरत दुकान पाहत, रोज सकाळी येतो असं मी दुकान पाहायला, काय काय माल कसा आहे काय असं। आणि किती टाक्या चोरीला गेलेल्या? 3 टाक्या चोरी गेलेल्या आपल्या। तुम्ही ते सीसीटीव्ही लावलेला आहे का? त्यामध्ये काही तुमच्याकडे फुटेजवरून तुम्ही सांगू शकतात की व्यक्ती आहे म्हणून? तसं आपण कॅमेरात बघून बघून पाहू शकतो। अगर ओळखला गेला तर आपण त्याला पाहू शकतो असा का हा व्यक्ती आहे, नाही ओळखला गेला तर कसं काय ओळखणार आपण। आणि मग तुम्ही केस साईन केलेली आहे पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशनला गेलो होते मी, पोलीस आलेले होते का? ते पंचनामा वगैरे केला होता ना। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर पहाटे 4 वाजेच्या सुमारास तेलाचे कॅन चोरीला गेल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहे व हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे देखील त्यांनी आपणास सांगितलेले आहे। कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। We'll be right back.